नमस्कार. 19 डिसेंबरच्या घडामोडी घेऊन मी शेखर पटेल यावल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. ऐकूया आजच्या ठळक घडामोडी. त्वचारोग, केस विकार, सौंदर्य समस्या, लैंगिक समस्या असो की गुप्तरोग, या सर्व आजारांवर निदान व उपचार यावल शहरातील नवरूप हॉस्पिटल स्किन केअर अँड कॉस्मेटिक क्लिनिक. पत्ता नवीन स्वामीनारायण मंदिराच्या जवळ समर्थ मार्बलच्या मागे भुसावळ रोड बोरवेनगर यावल. डॉक्टर निलेश दुसाने. आता विविध आजारांच्या संदर्भात जळगाव, भुसावळ किंवा मुंबई जाण्याची गरज नाही, यावर शहरातच नवरूप हॉस्पिटल रुग्णांच्या सेवेत. आज 19 डिसेंबर यावल शहर व तालुक्यात कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नाही. 31 डिसेंबर व 1 जानेवारी 9 वर्ष सार्वजनिक साजरीकरणावर बंदी घालावी यावलला हिंदू जनजागृती समितीची मागणी. यावल शहरातील बोरावळ गेट भागात बिबट्याचे शुक्रवारी रात्री दर्शन, नागरिकांमध्ये खळबळ. यावल शहरात 4 दिवसात 112 व्यावसायिकांचे घेतले स्वॅब. 27 डिसेंबरपर्यंत रुग्णालयात कोरोना तपासणी. यावल तालुक्यात उमेदवारी अर्ज दाखल करण्याकरिता उमेदवार सज्ज. अनेकांकडून जात वैधता प्रमाणपत्रकरिता अर्ज दाखल. सुटीच्या दिवशी देखील तहसील कार्यालयात लगबग. यावल शहरातील खळकाई नदीवर आझाद नगराजवळ 65 लाखात संरक्षण भिंतीचे काम सुरू, नगरसेवकांनी केली पाहणी. मालोद येथील अंगणवाडीतून 2 गॅस कनेक्शन अज्ञात चोरट्यांनी लांबवले, यावल पोलिसात गुन्हा. फैजपूरला माजी नगराध्यक्ष निलेश राणे यांच्यातर्फे विद्यार्थ्यांमध्ये मास्क वाटप. विनोद कोल्हे यांची फैजपूरच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवक शहराध्यक्षपदी निवड. तर फैजपूरला राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे पक्षाचे संस्थापक अध्यक्ष खासदार शरदरावजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर संपन्न. डेनिम शोरूम यावल शहरामध्ये फॅन्सी ड्रेस आकर्षक दरामध्ये आणि विविध प्रकारच्या डिस्काउंटमध्ये उपलब्ध. यावल शहरवासियांसाठी आता फॅन्सी ड्रेस खरेदीसाठी जळगाव किंवा भुसावळ जाण्याची गरज नाही. यावल शहरामध्येच यावल शहरातील तालुका शेतकी संघात नवीन भव्य असं शोरूम आपल्या सेवेत दाखल झाले आहे. एक वेळ अवश्य भेट द्या. डेनिम शोरूम यावल. आता ऐकूया सविस्तर घडामोडी. आज 19 डिसेंबर शनिवार रोजी सायंकाळपर्यंत यावल तालुक्यात कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नाही. गेल्या काही दिवसापासून यावल शहर फैजपूर शहरामध्ये विविध व्यावसायिकांचे स्वॅब घेणे देखील सुरू आहे. मात्र यात पहिल्या दिवसाचे घेतलेले स्वॅबचे अहवाल हे निगेटिव्ह आले आहे. तेव्हा एकूणच यावल शहर व तालुक्यातून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव हा कमी होताना दिसत आहे. असे असले तरी आगामी काळात थंडीसोबत कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तेव्हा या दुसऱ्या लाटेत आपण स्वतः व आपल्या कुटुंबाला सुरक्षित ठेवण्यासाठी प्रशासनाकडून देण्यात आलेल्या सूचनांचं पालन करावं असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आलं आहे. जिल्ह्यासह राज्यात 31 डिसेंबर व 1 जानेवारी रोजी नववर्ष सार्वजनिक साजरीकरणावर बंदी घालावी अशा मागणीचं निवेदन यावलला हिंदू जनजागृती समितीच्या वतीने देण्यात आलं. तहसील कार्यालय व पोलीस ठाण्यात सदर निवेदन देण्यात आले आहे. तसेच ऐतिहासिक व पर्यटन स्थळावर मद्यपान आणि धूम्रपान आणि फटाके फोडण्यास प्रतिबंध करण्याचे आदेश प्रशासनाकडून काढण्यात यावे अशी त्यांनी मागणी केली आहे. शनिवारी येथील तहसील कार्यालय व पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांच्याकडे हिंदू जनजागृती समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले. यात त्यांनी म्हटले आहे की 31 डिसेंबर व 1 जानेवारी या ख्रिस्ती नववर्षाच्या निमित्ताने होणाऱ्या सर्व प्रकारच्या सार्वजनिक सादरीकरणावर, सेलिब्रेशनवर बंदी घालावी. रात्री राज्यातील प्रमुख पर्यटन स्थळावर, त्यात गड किल्ले, ऐतिहासिक स्थळावर पोलीस बंदोबस्त लावण्यात यावा व त्या ठिकाणी कोणाला जाऊ देऊ नये. कारण या ठिकाणी जाऊन काही जण मद्यपान, धूम्रपान आणि पार्ट्या उधळतात, तेव्हा अशांवर प्रतिबंध करण्यात यावं अशी त्यांची मागणी आहे. सदर निवेदनावर प्रशांत जुवेकर, लखन नाथ, सचिन मोरे, राहुल कोळी, भूषण पाटील, निलेश महाजन, चंदू कोळी,
हेमंत बड़गुजर, मयूर पाटील, चेतन भोईटे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत। युवा सम्राट सुपर मॉल सोबत साजरा करा शुभ दीपावली उत्सव। जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीवर 5-50% भव्य सूट, फक्त 999 रुपयाच्या खरेदीवर मिळवा लकी ड्रॉ कूपन व जिंका आपल्या हक्काची बक्षीस। यात फ्रीज, सायकल, लेडीज मेकअप टेबल म्हणजेच ड्रेसिंग टेबल सह विविध बक्षिसे। तेव्हा दीपावलीची खरेदी करायची असेल तर एक वेळा युवा सम्राट सुपर मॉलला अवश्य भेट द्या व सुवर्ण संधीचा लाभ घ्या। आता सारं काही बजेटमध्ये। तालुक्यातील निमगाव शेती शिवारात दिसलेल्या बिबट्याने आता आपला मोर्चा यावल शहराकडे वळवल्याचे दिसत आहे। शुक्रवारी मध्यरात्रीनंतर हा बिबट्या यावल शहरातील मानवी वस्ती असलेल्या बोरावल गेट परिसरात दिसला तेव्हा अनेकांची तारांबळ उडाली। याबाबत वनविभागाला माहिती देण्यात आली असून या बिबट्याचे अनेक ठिकाणी पायाचे ठसे या भागात उमटलेले दिसत आहे, तेव्हा एकूणच या परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे। गेल्या काही दिवसापासून बिबट्याचा वावर यावल शहर परिसरालगत असलेल्या निमगाव शेती शिवारात होता। आता शुक्रवारी मध्यरात्रीनंतर हा बिबट्या थेट यावल शहरातील बोरावल गेट परिसरात दिसल्याने खळबळ उडाली आहे। शहरातील बोरावल गेट भागात हा बिबट्या एका घोड्याच्या तबेल्याजवळ आला होता तेव्हा घोडा हा जोरजोराने ओरडल्याने नागरिकांना जाग आली आणि नागरिकांनी भांडे वाजवले, त्याचप्रमाणे आरडा ओरड केली तेव्हा या बिबट्याने बोरावल रस्त्याकडे पळ काढला। एकूणच मानवी वस्तीमध्ये बिबट्या दिसल्याने शहरातील नागरिकांची चिंता वाढली आहे। याबाबत वनविभागाला माहिती देण्यात आली असून वनविभागाकडून देखील नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। दोन तीन दिवस अगोदर ज्यावेळेस निमगाव शिवारामध्ये बिबट्याचा वावर आहे असं सांगण्यात आलं, परंतु ज्या लोकांनी ही न्यूज बघितली त्यांना सर्वांना वाटत आहे फेक न्यूज आहे। परंतु मित्र, आज रोजी हे संकट, बिबट्याचं संकट आपल्या दारापर्यंत येऊन पोहोचलेलं आहे। आपले हुसेन भाऊ घोडेवाले रात्रीच्या वेळेस, आज रात्री त्यांना बिबट्या समोरासमोर झालेला आहे, त्यांनी समोर बिबट्याला बघितलेला आहे आणि त्यांच्या घोड्याजवळ बिबट्या आलेला होता। या ठिकाणी बकऱ्या सुद्धा शेळ्या सुद्धा आहे, तर काही ना काही एक शिकारीच्या एरियाने आता तो बिबट्या आपल्या गावापर्यंत येऊन पोहोचलेला आहे। याची मी वन विभागाला विनंती करेल की याची दखल आपण लवकरात लवकर घेतली पाहिजे, जेणेकरून कोणत्याही प्रकारचं नुकसान, जीवहानी आणि प्राण्यांचं नुकसान या गरीब वस्तीमध्ये व्हायला नको। आणि जर का असं बघितलं तर याच दृष्टिकोनाने नर बक्षी प्राणी जन्माला येतात, नर बक्षी होतात, तर त्याच्याकडे आपलं सर्वांचं लक्ष असलं पाहिजे। मी गावातील नागरिकांना सुद्धा आवाहन करेल की आपण सर्वांनी जे सकाळी मॉर्निंग वॉक करता जाणारे लोक आहेत त्यांनी दक्षता घेतली पाहिजे की आता हे जे बिबट्या नावाचं जे संकट आहे, हा बिबट्या वन्यजीव आपल्या यावलच्या गावापर्यंत पोहोचलेला आहे। सर्वांनी जो प्लॉट एरियांमध्ये राहणारे जे लोक आहेत त्यांनी सुद्धा दक्षता घेतली पाहिजे। आज रोजी मोठं संकट या गरीब माणसाचं होता होता वाचलेला आहे। त्यांचा घोडा हुसेनभाई घोडेवाले यांचा वराती करता घोड्याचा व्यवसाय आहे आणि घोड्यापर्यंत बिबट्या पोहोचलेला होता, परंतु रात्री थोड्याशा त्यांच्या सावधानतेमुळे हे संकट टळलेलं आहे, याची सर्वांनी नोंद घ्यावी। नमस्कार। सुवर्णसंधी सुवर्णसंधी सुवर्णसंधी
यावल तालुक्यातील पहिलेच QCI व DGET मान्यताप्राप्त श्री गणेश ITI यावल या ठिकाणी फिटर, इलेक्ट्रिशियन व बांधकाम पर्यवेक्षण या ट्रेडसाठी प्रवेश देणे सुरू. प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षणानंतर हमखास नोकरीची संधी व संस्थेच्या माध्यमातून कॅम्पस इंटरव्ह्यू घेतले जाणारे पहिलेच यावल तालुक्यातील श्री गणेश ITI यावल, तेव्हा त्वरा करा उज्ज्वल भविष्यासाठी. आजच आपला प्रवेश निश्चित करा. पत्ता: सातत रोड, नवीन कन्याशाळेजवळ श्री गणेश ITI यावल. संपर्क: 93-70-94-84-82. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये शहरात आता सर्वच व्यावसायिक आणि सार्वजनिक ठिकाणी काम करणाऱ्या व्यक्तींची कोरोना तपासणी केली जात आहे. यात 16 डिसेंबरपासून घेण्यात येत असलेल्या शिबिरात आतापर्यंत 112 व्यावसायिकांचे स्वॅब घेण्यात आले असून 27 डिसेंबरपर्यंत ग्रामीण रुग्णालयात विविध व्यावसायिकांचे स्वॅब घेतले जाणार आहेत. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जळगाव जिल्हाधिकारी डॉक्टर अभिजित राऊत यांच्या आदेशान्वये शहरातील सर्व व्यावसायिक तसेच सार्वजनिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या व्यक्तींची कोरोना तपासणी केली जात आहे. 16 डिसेंबरपासून येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये यावल नगरपालिकेचे मुख्य अधिकारी बबन तळवी, रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर BB बारेला यांच्या आदेशान्वये विविध व्यावसायिकांचे स्वॅब घेतले जात आहे. रुग्णालयामध्ये नानासाहेब घोळके, सूर्यकांत पाटील, सुभाष राणे, कांचन चौधरी, छाया नन्नवरे, नगरपालिकेचे कक्ष अधीक्षक विजय बढे, शिवानंद कानडे, रमाकांत मोरे, रवी काटकर आदींच्या वतीने दररोज व्यावसायिकांचे स्वॅब घेण्यात येत आहे. यात 16 डिसेंबर रोजी 20 जणांचे, 17 डिसेंबरला 16 जणांचे, 18 डिसेंबरला 34, तर आज 19 डिसेंबरला 42 जणांचे असे आतापर्यंत 112 व्यावसायिकांचे स्वॅब घेण्यात आले आहेत. तालुक्यातील 47 ग्रामपंचायतच्या निवडणुकीसाठी 23 डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल होण्यास सुरुवात होत आहे, तेव्हा विविध प्रभागातील राखीव जागेकरिता जात वैधता प्रमाणपत्र मिळवण्यासाठी आतापासूनच लगबग सुरू झाली आहे. याकरिता विविध प्रवर्गातून उमेदवारी अर्ज करण्याकरिता 85 उमेदवारांनी जात वैधता प्रमाणपत्र मिळण्याकरिताचे अर्ज केले आहेत. तर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शनिवारी सुटीच्या दिवशी देखील यावल तहसील कार्यालयात कामकाज सुरू होतं. तालुक्यात 47 ग्रामपंचायतीच्या 177 प्रभागातून 469 सदस्य निवड करण्याकरिता निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. ग्रामीण भागातील राजकारण आता तापू लागलं आहे. 23 ते 30 डिसेंबर दरम्यान उमेदवारी अर्ज हे ऑनलाईन सादर करायचे असून त्याकरिता आतापासूनच लगबग सुरू झाली आहे. विशेष म्हणजे राखीव जागेकरिता इच्छुक उमेदवारांकडून जात वैधता प्रमाणपत्रासाठीचे अर्ज दाखल व्हायला सुरुवात झाली आहे. यात अनुसूचित जमातीच्या राखीव जागेवर उमेदवारी करणाऱ्या 17 इच्छुकांनी अर्ज दाखल केले आहे, तर इतर मागासवर्गीयसह विविध प्रवर्गातील इच्छुकांनी 68 अर्ज सादर केले आहे. असे 89 इच्छुकांनी जात वैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज केले असून निवडणुकीच्या कामकाजाकरिता शनिवारी सुटी असताना देखील तहसील कार्यालयात निवासी नायब तहसीलदार RK पवार, नायब तहसीलदार RD पाटील, RB माळी, लियाकत तळवी, दीपक बावीसकर, उज्ज्वला हनवते, भारती भुसारे आदींच्या वतीने कार्यालयात कामकाज सुरू होते.
यावल शहरातील खळकई नदीवर आझाद नगराजवळ 65 लाखात संरक्षण भिंतीचे काम सुरू करण्यात आले आहे, तेव्हा या कामाची नुकतेच नगरसेवकांनी पाहणी केली. शहरातील आझाद नगराजवळ खळकई नदी पात्र आहे. दरवर्षी या नदीला पूर आल्यानंतर पुराचे पाणी वस्तीत शिरण्याची भीती असायची, तेव्हा या भागातील नागरिकांनी केलेल्या मागणीनुसार या ठिकाणी नदीच्या काठी 65 लाखाच्या निधीत संरक्षण भिंत बांधण्याचं काम सध्या सुरू आहे. नुकतेच या बांधकामाला या प्रभागातील नगरसेवक शेख असलम शेख नबी, नगरसेवक समीर मोमीन यांनी भेट देऊन कामाची पाहणी केली. संरक्षण भिंतचे काम होत असल्याने नागरिकांमधून देखील समाधान व्यक्त केले जात आहे, तेव्हा या बांधकामाच्या पाहणीप्रसंगी नगरसेवकांसह शेख शकील, शेख अजहर, आरिफ खान, अय्यूब खान सह नागरिकांची उपस्थिती होती. तालुक्यातील मालोद येथील अंगणवाडीतून अज्ञात चोरट्यांनी स्वयंपाक करण्याचे 2 गॅस कनेक्शन चोरून नेल्याचा प्रकार गुरुवारी उघडकीस आला. या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालुक्यातील मालोद ग्रामपंचायतच्या हद्दीत अंगणवाडी क्रमांक 1 आणि 2 येथे विद्यार्थ्यांना पोषण आहार देण्याकरिता गॅस हे स्वयंपाकासाठी होते. 2 गॅस सिलेंडर आणि 2 शेगड्या या ठिकाणी होत्या. बुधवारी सायंकाळी 7:30 या दोघं अंगणवाड्यांना कुलूप लावून अंगणवाडी सेविका या घरी गेल्या होत्या, तेव्हा गुरुवारी सकाळी ज्यावेळेस त्या परत आल्या त्यावेळेस त्या ठिकाणी 2 गॅस सिलेंडर आणि शेगड्या नव्हत्या. तेव्हा सदर हा चोरीचा प्रकार असल्याचे त्याच्या निदर्शनास आले, तेव्हा अंगणवाडी सेविका जरीना तडवी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून यावल पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास हवालदार विजय पाचपोळ करीत आहे. फैजपूरचे माजी नगराध्यक्ष निलेश राणे यांच्यातर्फे नुकतेच विद्यार्थ्यांना मास वाटप करण्यात आले. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर यंदाचे शैक्षणिक वर्ष उशिरा सुरू झाले आहे, तेव्हा आता इयत्ता 9वी ते 12वीपर्यंतच्या शाळा सुरू झाल्या असून विद्यार्थ्यांना शाळेत जावं लागत आहे. म्हणून विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या हिताने फैजपूरचे माजी नगराध्यक्ष निलेश राणे यांच्याकडून फैजपूर शहरातील म्युन्सिपल हायस्कूल व कुसुमताई मधुकरराव चौधरी माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांमध्ये मास्क वाटप करण्यात आले. फैजपूरचे माजी नगराध्यक्ष निलेश राणे यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम नुकतेच पार पडला. फैजपूर येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा कार्यकर्ते विनोद कोल्हे यांची नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेस फैजपूर शहराध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. त्यांची निवड युवा जिल्हाध्यक्ष रवींद्र नाना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून त्यांच्या या पदावर झालेल्या निवडीबद्दल माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट रवींद्र भैयासाहेब पाटील, जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणीताई खडसे, माजी आमदार मनीषदादा जैन, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष प्राध्यापक मुकेश येवले, युवक तालुका अध्यक्ष ॲडव्होकेट देवकांत पाटील, फैजपूर राष्ट्रवादी शहराध्यक्ष अनवर खाटीक सह आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे. केंद्रीय कृषी मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या 80व्या वाढदिवसानिमित्त फैजपूर शहरात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे रक्तदान शिबिर नुकतेच संपन्न झाले. सदर कार्यक्रम हा कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्यातील रक्तपेढ्यांमध्ये रक्ताची कमतरता पूर्ण करण्यासाठी घेण्यात आला. राष्ट्रवादी पक्षाकडून घेण्यात आलेल्या या रक्तदान शिबिराचं उद्घाटन माजी आमदार मनीषदादा जैन यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष हाजी गफ्फार मलिक होते, तर प्रमुख उपस्थितीमध्ये जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट रवींद्र भैयासाहेब पाटील, जिल्हा परिषदेचे सदस्य रमेश नागराज पाटील, राष्ट्रवादीचे यावल तालुका अध्यक्ष प्राध्यापक मुकेश येवले, नगरपालिकेचे विरोधी पक्ष गटनेते शेख कुर्बान, फैजपूर शहराध्यक्ष अनवर खाटीक, काँग्रेसचे गटनेते कलीम खान मनियार, जिल्हा उपाध्यक्ष अशोक पाटील, धार्मिक आघाडीचे जिल्हाध्यक्ष संभाजी पाटील, राष्ट्रवादीचे युवक शहराध्यक्ष विनोद कोल्हे, माजी नगरसेवक संजय रल,
रामा चौधरी, हितेश गजरे, अशोक भालेराव, मोहसिन तळवी, टिपू तळवी, मोहम्मद तळवी, विजय मेढे सह अनेक कार्यकर्ते या रक्तदान शिबिर प्रसंगी उपस्थित होते। तेव्हा या घडामोडीसह आज इथेच थांबतो। नवीन घडामोडीसह उद्या पुन्हा आपली भेट घेईल। धन्यवाद।